नमस्कार मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर आबासाहेब तथा नामसोनवणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सटाणा तालुका बागलांग जिल्हा नाशिक मराठी विभाग मी डॉक्टर सुदाम राठोड आज टी वाय बी ए या वर्गातील यस फोर या विषयासाठी विद्यापीठ नियत अभ्यासक्रम भाषेचे स्वरूप आणि कार्य बघणार आहोत भाषेचं स्वरूप आणि कार्य नेमकं का कसं चालतं हे समजून घेण्याआधी भाषा म्हणजे काय हे आपल्याला प्रथमत समजून घ्यावं लागेल भाष या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द तयार झालेला आहे म्हणजेच भाष हा मूळ धातू आहे आणि या मूळ धातूपासून नंतर भाषा भाषण बोलणे असे शब्द त्या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि ते सर्व भाषेशी संबंधित असणारे शब्द आहेत मानवी मुखयंत्रणेतून निर्माण झालेली ध्वनी चिन्हांनी युक्त असलेली यादृच्छिक संकेत व्यवस्था म्हणजे भाषा होय अशी भाषेची एक व्याख्या आपल्याला करता येईल मानवी मुख जे असतं तर त्या मानवी मुखामध्ये एक यंत्रणा असते आणि ती जी यंत्रणा असते त्या यंत्रणेमधून निर्माण झालेली जे चिन्ह असतात जे ध्वनी असतात त्या ध्वनींना काही एक चिन्ह दिलेले असतात आणि ते चिन्ह म्हणजेच त्या त्या भाषेतली ती ती लिपी असते म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की ध्वनी जे असतात तर त्या ध्वनींची निर्मिती ही मानवी मुखातून निर्माण होत असते आणि त्या ध्वनीला वेगवेगळ्या भाषेंमध्ये वेगवेगळी चिन्ह दिले जातात हे चिन्ह म्हणजेच लिपी असते तर या ध्वनीचिन्हांनी युक्त असलेली यादृच्छिक व्यवस्था म्हणजे भाषा असं या व्याख्येमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे तर यादृच्छिक संकेत व्यवस्था म्हणजे काय तर यादृच्छिक म्हणजे एखाद्या ध्वनीला मिळालेलं एक, एक लिपीतलं चिन्ह ते कसं काय मिळतं तर ते योगायोगानं मिळत असतं योगायोग योगा यादृच्छिक म्हणजे काय तर योगायोगानं दिलेलं तो संकेत व्यवस्था असते म्हणजे आपल्याकडे च या ध्वनीसाठी च हा शब्द काढला जातो किंवा क या शब्दासाठी ध्वनीसाठी क असा शब्द काढला जातो परंतु तेच आपण इंग्रजीमध्ये बघितल्यास के किंवा च साठी सी एच अशा लिपीची किंवा संकेत प्रणालीची व्यवस्था केलेली असते एकूणच प्रत्येक भाषेची ध्वनी साम्यता जरी आढळत असेल प्रत्येक भाषेमध्ये तरी ध्वनीला दिलेले चिन्ह जे आहेत ते लिपीनुसार वेगवेगळे आहेत भाषेनुसार वेगवेगळे आहेत असं आपल्याला सांगता येईल आणि मग हे वेगवेगळे जे चिन्ह दिलेले आहेत तर ते त्यात वेगळेपणा का आहे वेगळे स चिन्ह का दिलेले आहेत त्याचं कारण तिथली तिथला समूह त्या समूहाची असलेली संकेतप्रणाली त्या संकेत प्रणालीनुसार त्या त्या प्र, प्रकारच्या लिपीची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते त्याच्यानंतर ध्वनींची सार्थ रचना म्हणजे भाषा होय अशी एक सगळ्यात सोपी आणि सुटसुटीत व्याख्या आपल्याला भाषेची करता येईल ध्वनींची सार्थ रचना म्हणजे भाषा म्हणजे मी जसं आत्ताच तुम्हाला सांगितलं की मानवी मुखयंत्रणेतून वेगवेगळ्या ध्वनींची निर्मिती होत असते परंतु ते जेव्हा ध्वनी असतात तेव्हा त्यांना कुठलीही कुठलाही अर्थ नसतो ते स्वतंत्र ध्वनी राहतात परंतु ध्वनींचा समुच्चय आणि त्याची त्या समुच्चयाची रचना जर सार्थ असेल तर ती एखादी कुठली तरी भाषा निर्माण होते त्यातून म्हणजे अ हा ध्वनी आहे परंतु अ हा ध्वनी अ ह असं म्हणून त्याला ह जोडलेलं असेल तर त्याच्यामध्ये ती रचना निर्माण होते आणि त्याच्यातून अर्थ निर्माण होतो तो नकाराचा किंवा आता आपल्या विषयाचं नाव आहे भाषा म्हणजे काय आपण हा एक आ, मुद्दा बघत होतो तर भाषा भा निवळ भा असा ध्वनी काढल्यानंतर कुठलाही अर्थ त्याच्यातून प्रतीत होणार नाही परंतु भाच्या नंतर शा या ध्वनीचं उच्चारण केल्यास भाषा अशी एक सार्थ रचना तयार होते एकूणच सांगायचा मुद्दा असा आहे की ध्वनींची रचना करावी लागते पण ती कशी करावी लागते तर सार्थ रचना करावी लागते आणि जेव्हा ती सार्थ रचना होते तेव्हा त्या रचनेला आपण भाषा असं म्हणू शकतो किंवा आणखी एक व्याख्या आपल्याला बघता येईल भाषेची संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी ध्वनींची जी सार्थ आणि सानुक्रम रचना असते तिला भाषा असे म्हणतात भाषेची निर्मितीच मुळात संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी झालेली आहे भाषा ही गरजेतून निर्माण झालेली आहे आणि ती सर्वात मोठी गरज होती ती संदेशाची देवाणघेवाण करणे जेव्हा भाषेची निर्मिती झालेली नव्हती किंवा ध्वनींची सार्थ निर्मिती झालेली नव्हती तेव्हा बहुतांशी संदेशाची देवाणघेवाण हे वेगवेगळ्या असं म्हणता येईल की चिन्हांनी चिन्ह म्हणजे कोणते तर हातवारे असतील शारीरिक हालचाली असतील खुणा असतील तर त्या माध्यमाने संदेशाची देवाणघेवाण केली जात होती नाही म्हणताना मान हलवणे नकारार्थी मान हलवणे हो म्हणताना होकारार्थी मान हलवणे अशा पद्धतीने संदेशाची देवाणघेवाण होत असे परंतु जशी जशी भाषेची गरज माणसाला निर्माण व्हायला लागली तशी तशी शब्दांची गरजसुद्धा निर्माण झालेली होती कारण विशिष्ट संदेश देण्यासाठी काही शारीरिक खानाखुनांचा उपयोग होत असे परंतु त्या खानाखुनांच्या पलीकडे एखादा संदेश द्यायचा असेल तर त्याच्यासाठी काही ध्वनींची सार्थ आणि सानुक्रम रचना करणं आवश्यक बनलं आणि त्याच्यातूनच मग भाषेची निर्मिती हळूहळू झालेली आहे म्हणून संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी ध्वनींची जी सार्थ आणि सानुक्रम रचना असते तिला भाषा असे म्हणतात अशी एक व्याख्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात छोटी व्याख्या आपल्याला भाषेची अशी म्हणता येईल की भाषा म्हणजे संकेत प्रणाली तर संकेत प्रणाली म्हणजे काय साधी गोष्ट आहे की आपल्याकडे बाबूराव बागुल यांची एक कविता आहे मराठीमध्ये अभ्यासक्रमासाठी तर त्या कवितेमध्ये बाबूराव बागुल असं म्हणतात की हे मानवा तू चंद्राला चंद्र म्हटलेस आणि चंद्र चंद्र झाला तू सूर्याला सूर्य म्हटलेस आणि सूर्य सूर्य झाला सांगायचा मुद्दा असा आहे की माणसानंच प्रत्येक वस्तूचं नामकरण केलेलं आहे माणसानंच प्रत्येक शब्दाचा संकेत ठरवलेला आहे म्हणून भाषा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून केवळ एक संकेत प्रणाली आहे त्याचं कारण असं आहे की एका ध्वनींचा समुच्चय असणारा जो शब्द असेल त्या शब्दाचे अर्थ हे भाषेगणिक बदलत जातात म्हणजे काय की उदाहरणार्थ मराठीमध्ये मराठी भाषेमध्ये भाकरी असा एक शब्द आहे चाकरी असा एक शब्द आहे नोकरी असा एक शब्द आहे तर नोकरी चाकरी भाकरी या तीनही शब्दामध्ये आपल्याला फक्त पहिला शब्द बदलला पहिला ध्वनी बदलला तर त्या शब्दाचा अर्थ बदललेला आपल्या लक्षात येतो परंतु इतर भाषेमध्ये अशाच प्रकारची जर सं ध्वनींचा समुच्चय असेल तर मात्र त्या भाषेमध्ये त्या शब्दांचा अर्थ त्या ठिकाणी बदलतो चायनीज असेल इंग्रजी असेल फ्रेंच असेल मराठी असेल कन्नड असेल तेलगू असेल या भाषांमध्ये ध्वनींचा सा समुच्चय सारखा आढळत असला तरी अर्थ मात्र वेगळा आढळतो याचं कारण म्हणजे संकेत प्रणाली त्या त्या भाषेची संकेत प्रणाली ही स्वतंत्र असते म्हणून सगळ्यात सुटसुटीत व्याख्या जी काही आहे भाषेची तर ती भाषा म्हणजे संकेत प्रणाली आणि सगळ्यात शेवटी भाषा म्हणजे चिन्ह व्यवस्था अर्थात हे लिखित भाषेच्या संदर्भामधली व्याख्या आहे मौखिक भाषा की ज्यांना लिपी नाही आहे तर अशा भाषा म्हणजे संकेत प्रणाली आहेत परंतु त्या भाषा जेव्हा चिन्ह व्यवस्थांमध्ये परावर्तित होतात म्हणजे लिखित अवस्थेमध्ये जातात तेव्हा त्याला लिपीची गरज पडते म्हणून प्रत्येक शब्दाला एक चिन्ह दिलेलं असतं आणि ते चिन्ह म्हणजेच त्या त्या भाषेची चिन्ह व्यवस्था किंवा लिपी असं आपल्याला म्हणता येईल अशा प्रकारे भाषा म्हणजे काय तर हे आपल्या लक्षात आलेलं असेल तर या भाषेचं नेमकं का कार्य को काय असतं कशासाठी भाषेची निर्मिती झालेली असते सगळ्यात पहिल्यांदा संज्ञापन आणि संज्ञापन बोलणारा असा असतो त्याचे म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की भाषेची प्रक्रिया कशी सुरू होते भाषेचं कार्य कसं सुरू होतं तर ते बोलणाऱ्यापासून सुरू होतं आणि ऐकणाऱ्याजवळ जाऊन संपतं म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा लिहिणारा आणि वाचणारा अशा प्रकारे भाषेची सुरुवात हे बोलणाऱ्यापासून होते आणि शेवट ध्वनिग्रहण करण्या जवळ होतो तर बोलणारा काय की बोलणारा सगळ्यात आधी आपल्याला काय बोलायचं आहे याचा आशय मनातल्या मनात निर्माण करतो त्याला काय बोलायचं हे आधी त्याच्या मनामध्ये निर्माण होतं तो आशय आणि मग त्या आशयाचं तो संकेतीकरण करतो आणि त्या संकेतकरणातून ध्वनिनिर्मिती तयार होते म्हणजे एखादा संदेश दुसऱ्या माणसांपर्यंत पोहोचवायचा असेल तर सगळ्यात आधी तो संदेश कोणता आहे त्याचा आशय निर्माण होतो त्या आशयाचं संकेतीकरण निर्माण होतं आणि संकेतीकरणानंतर ते संकेतीकरण ध्वनी निर्मितीच्या साह्याने ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचवलं जातं हा पहिला भाग झाला बोलणाऱ्याचा आता ऐकणारा म्हणजेच ध्वनिग्रहण करणारा तर ग्रहण सगळ्यात पहिल्यांदा तो काय करतो ऐकणारा तर सगळ्यात आधी ग्रहण करतो म्हणजे बोलणाऱ्यानं जे जे ध्वनी निर्माण केलेले आहे ते कानाद्वारे ऐकतो आणि ते ऐकल्यानंतर त्यानं केलेल्या वि विसंकेतीकरण करतो आणि विसंकेतीकरण करून त्याच्या मनातला जो आशय आहे बोलणाऱ्याचा तो समजून घेतो आणि ते समजून घेतल्यानंतर इथे भाषेचं कार्य त्या ठिकाणी संपन्न होतं पूर्ण होतं असं आपल्याला म्हणता येईल तर भाषा निर्माण होते समूहापाशी समूह निर्माण करतो कारण भाषेला सामाजिक संस्था असं म्हटल्या गेलेलं आहे आणि भाषा बोलणारा जो काही आहे तर तो त्या एक भाग त्या संकेतीकरणाचाच एक सदस्य म्हणून ते संकेत वापरतो बोलतो ऐकणारा ऐकतो त्याचं विसंकेतीकरण करतो आणि बोलणाऱ्याचा आशय त्या ते ठिकाणी त्याच्यापर्यंत पोहोचतो तर अशा प्रकारे भाषेची व्याख्या आणि भाषेचं कार्य आहे पुढल्या लेक्चरमध्ये आपण पुढल्या व्याख्यानामध्ये आपण भाषेचं विस्तारित कार्य कोणतं आहे आणि भाषा निर्मितीची ध्वनिसंकेतांच्या निर्मितीची कार्य कोणती आहेत ते आपण बघणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद